शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, पण आता शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे। पण या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील दोन दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे। बघूया ते दोन नेते नेमके कोणते आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली। या चर्चेनंतर मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विधानभवनातील हॉलमध्येच नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांनाच मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे। काही नावांवर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे। सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे काही नावांवर फेरविचार होऊ शकतो। कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असावा अशी दोघांची इच्छा आहे। त्यामुळे संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचे नाव कापले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा नाव TET परीक्षा घोटाळ्यात समोर आले आहे, त्यामुळे सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे।